नमस्कार मित्रांनो, मी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतोय माझ्या एक्सप्लोर महाशय चॅनलवरती। मी आज माझ्या गावी आहे आणि आता मी जाणार आहे तुरळ येथे। तेथे एक गरम पाण्याचे असे कुंड आहे, ते मी तुम्हाला दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करणार आहे। आमच्या गावापासून ते फक्त एक जवळपास 7 ते 8 किलोमीटर अंतरावरती आहे। तर आपण आता तिथे जाणार आहोत। आपल्यासोबत सिद्धार्थ आहे, थोडा बाईकचा एक इश्यू झाला त्यामुळे त्याचं काम करतोय। झालं का रे इश्यू सॉल्व? खरंच मित्रांनो, जे आपलं कोकण जे एक असं प्रदेश आहे ना, त्याला महाराष्ट्रात एवढं महत्व आहे आणि एवढं निसर्गाने असं भरभरून या कोकणला दिलेलं आहे, हे सगळं अगणितच आहे। तर मित्रांनो, खरंच आम्ही स्वतःला इतके खूप लकी समजतो की आम्ही कोकणात आम्ही आहोत, कोकण आमचं आहे आणि विशेष म्हणजे कोकण आपल्या महाराष्ट्रात आहे। आपल्या महाराष्ट्रात असल्यामुळे आपल्या महाराष्ट्राचंही असं एक वेगळं स्थान आहे। सावळाची मस्त अशी सावली, गर्द अशी सावली अनुभवायला मिळते इथं, खूप शांत असं वाटतंय। तुम्ही हा फील घेत असाल या व्हिडिओ मार्फत, तुम्ही बघत असाल की किती मोठी सावली आहे झाडाची। आजूबाजूच किती शांत वाटत इथे।
मित्रांनो, आता आपण इथे एका कुंडाच्या बाजूलाच आहोत. इथे आपल्याला एक काका भेटलेत. ते काका साताऱ्याचे आहेत. त्यांची गाडी आहे, म्हणजे ह्या मुंबई गोवा हायवेला त्यांची गाडीची लाईन आहे. निसर्गाची किमया म्हणता येईल की तुम्ही पाहू शकता की जे हे बाहेर सगळं पाणी येतं ह्या झऱ्याद्वारे, ते सगळं पाणी गरमच आहे. काका, तुम्हाला ते पूर्ण आता गरमच लागते का तिथे पाणी? हो, ओके. सिदर जा ना, जरा बघ ना, तू दोन दगडांवरती ठेव तिथे पाय, नाही तर तुझे शूज खराब होते. म्हणजे जास्त गरम आहे का भरपूर? जरा बघ जरा, मग मी पण येतो. म्हणजे सगळं पाणी खाली जाते, ते गरम पाणीच जाते. जास्त गरम आहे. काय पाय भाजले? अक्षरशः दगड सुद्धा गरम झालाय. जिथून जे पाणी येत तुम्हाला अशा खड्ड्यातून वाफा वगैरे येताना दिसत असतील. आणि जे हे बघा, हे जे पाणी येतं नाही झऱ्यातून, पाणी गरम आहे. मित्रांनो, ह्याच्या जवळपास मी असं बसलोय, अक्षरशः वाफा एवढ्या लागतायत, खूप गरम लागते इथे. अरे बेकार गरम आहे रे. मित्रांनो, खूप गरम पाणी, खूप म्हणजे खूपच गरम पाणी आहे. आपण आपल्या त्वचेला सहन सुद्धा करणार नाही एवढं गरम पाणी आहे. तिकडे थंड आहे. पुढे नदीला जाऊन संपूर्ण पाणी गरम होत आहे. मित्रांनो, मी तुम्हाला ज्या कुंडामध्ये पाणी उकळत आहे ते दाखवतो. एक मिनिट. हे बघा, जे समोर जे पाणी उकळत आहे. मित्रांनो, तुम्ही बघू शकता कशा प्रकारे ह्या बुडबुडे येतात गरम पाण्याचे. गावात अजून एक इथून 10 मिनिटं अंतरावरती अजून 2-3 अशा कुंड आहेत गरम पाण्याचे, ते सुद्धा आपण आता बघणार आहोत. इथल्या गावकऱ्यांनी आम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण आता तिकडे जाणार आहोत आणि त्यांच्या म्हणण्यानुसार तेही ह्याच्यापेक्षा खूप उत्कृष्ट आणि चांगले आहेत. म्हणजे त्यांचा सांगण्याचा अर्थ असा की त्याही तुम्ही पहा, तुम्हालाही त्या खूप आवडतील असंच आहे. तर आम्ही आता तिकडे चाललेलो आहे. आम्हाला त्या कुंडांबद्दल माहिती नव्हतं, तर आम्ही आता ह्या कुंडांच्या इथून निघाले. आपण इथे तुरळ येथे जो हा व्हिडिओ बनवलेला आहे, हा खूप मोठा व्हिडिओ बनत आहे. त्यामुळे आम्ही असा निर्णय घेतलेला आहे की हा व्हिडिओ आपण 2 भागात दाखवणार आहोत. तर हा आमचा पहिला भाग होता. हा भाग तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही नक्की आम्हाला कळवा. आमचा व्हिडिओ आवडल्यास तुम्ही लाईक करा, शेअर करा, आणि आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा.